नमस्कार मित्रांनो, प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण तीन प्रवाह पाहायला मिळतात. एक संत साहित्याचा प्रवाह आहे, दुसरा पंडिती साहित्याचा प्रवाह आहे आणि तिसरा शाहिरी साहित्याचा प्रवाह आहे. हा जो शाहिरी साहित्याचा प्रवाह आहे यालाच तंत साहित्य असं म्हणतात. तर या शाहिरी वाङ्मयाच्या प्रेरणा आणि स्वरूप आज आपण अभ्यासणार आहोत. आता मित्रांनो, शाहिरी वाङ्मयाचा हा जो प्रवाह आहे तो प्राचीन मराठी साहित्यातला तिसरा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रवाह आहे. हा शाहिरी साहित्याचा प्रवाह जो आहे तो शिवकाळामध्ये अस्तित्वामध्ये आलेला आहे आणि पेशव्यांच्या काळामध्ये तो बहरलेला आहे. आणि असा हा महत्त्वाचा प्रवाह म्हणजे शाहिरी साहित्याचा प्रवाह, किंवा अनेक अभ्यासक शाहिरी कवितेला अस्सल मराठी कविता असं म्हणतात. कारण मराठी माणसाचं भाविश्व यथार्थपणे या शाहिरी काव्यातून प्रकटलेलं आहे. तर मित्रांनो, या शाहिरी साहित्याचं स्वरूप अभ्यासण्यापूर्वी किंवा शाहिरांच्या कवितेचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला शाहिरी साहित्याच्या प्रेरणा समजून घेणं नितांत गरजेचं ठरते. शाहिरी साहित्याच्या प्रेरणांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा संत साहित्य आणि पंडिती साहित्य या दोन्ही साहित्याच्या किंवा साहित्य प्रवाहाच्या पार्श्वभूमीवर शाहिरी साहित्याच्या प्रेरणा पूर्णतः भिन्न आहेत. आपण संत साहित्याच्या प्रेरणा अभ्यासत असताना पाहिलो की आत्मोद्धार समाजोद्धाराच्या भूमिकेतून संतांनी कविता लिहिली आहे. बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या कळवळ्यातून संतांनी साहित्य लेखन केलं होतं. किंवा आत्मअनुभूती प्रकट करण्याच्या भूमिकेतून संतांनी साहित्य लेखन केलेलं होतं. पंडितांनी म्हणजे पांडित्याचं प्रदर्शन करण्याच्या भूमिकेतून किंवा कलाविलासाचा आनंद घेण्याच्या प्रेरणेतून पंडितांनी साहित्य लेखन केलेलं होतं. पण या दोन्ही साहित्य प्रवाहापेक्षा शाहिरी वाङ्मयाच्या प्रेरणा पूर्णतः वेगळ्या आहेत. शाहिरी वाङ्मय हे म्हणजे लौकिक केंद्रित आहे किंवा इहलोक केंद्रित आहे, म्हणून लौकिक जीवन दर्शन घडवणं ही शाहिरी वाङ्मयाची पहिली आणि मुख्य प्रेरणा आहे. शाहिरी वाङ्मयामध्ये आत्मा परमात्मा याच्यामध्ये शाहिरी वाङ्मय जात नाही किंवा शाहीर जात नाहीत. तर या ठिकाणचं जे लौकिक जीवन आहे हे लौकिक या लौकिक जीवनाचं दर्शन घडवणं किंवा लोक जीवनाचं दर्शन घडवणं ही शाहिरांची पहिली आणि मुख्य प्रेरणा आहे. आणि त्यानंतर लोकजीवनाचं दर्शन घडून लोकरंजन करणं ही शाहिरांची प्रेरणा आहे. म्हणजे शाहिरी वाङ्मय हे लोकरंजनाच्या प्रेरणेतून आकाराला आलेलं आहे, किंवा शाहिरांनी लोकरंजनासाठी आपली कविता लिहिलेली आहे आणि त्याचबरोबर लोकरंजनातून लोकजागरण करणं ही शाहिरांची प्रेरणा आहे. म्हणजे लोकरंजनातून लोकजागरण करणं या प्रेरणेतून शाहिरांनी आपलं काव्य लेखन केलेलं आहे आणि त्याचबरोबर यशो गायन करणं. आता पहा, प्रत्येक शाहीर कोणत्या तरी सरदाराच्या राजाच्या जहागीरदाराच्या पदरी काम करत असत. म्हणून आपला जो पोशिंदा आहे त्या पोशिंद्याच्या यशाचं गायन करणं या भूमिकेतूनही या प्रेरणेतूनही शाहिरांनी आपलं काव्यलेखन केलेलं आहे. म्हणजे आपले जे राजकर्ते आहेत त्यांनी जे यश संपादन केलेलं आहे त्या यशाची कीर्ती सर्वदूर पोहोचवणं या भूमिकेतून किंवा या प्रेरणेतून शाहिरांनी आपलं काव्यलेखन केलेलं आहे. शाहिरी वाङ्मयातला पोवाडा जो हा काव्यप्रकार आहे हा काव्यप्रकार यशोगायनाच्या प्रेरणेतून अस्तित्वात आलेला असा हा काव्यप्रकार आहे. आणि त्यानंतर या शाहिरी वाङ्मयाची पाचवी प्रेरणा आहे पहा, ती म्हणजे अर्थार्जन. आता पहा, तुम्हाला संत साहित्यामध्ये अर्थार्जनाची प्रेरणा पाहायला मिळत नाही किंवा पंडिती साहित्यामध्येही तुम्हाला अर्थार्जनाची प्रेरणा पाहायला मिळत नाही, पण शाहिरी वाङ्मयामध्ये मात्र अर्थार्जनाची प्रेरणा ही प्रकर्षानं पाहायला मिळते. कारण शाहीर आपली कविता लिहिण्यापूर्वी म्हणजे शाहीर कविता लिहित असताना त्यांच्यासमोर अर्थार्जनाची प्रेरणा होती. म्हणजे कविता लिहायचं आपल्या पोशिंद्याला खुश करायचं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये काहीतरी अर्थ प्राप्ती करायची या प्रेरणेतून शाहिरांनी आपलं काव्यलेखन केलेलं आहे. किंवा शाहिरांनी जी लावणी लिहिली आहे त्यातून बिदागी मिळवण्याची प्रेरणा त्यामागं होती.
म्हणजे उत्तम लावणी लिहायची आणि ती लावणी सादर करून बिदागी मिळवणं या प्रेरणेतून शाहिरांनी आपलं काव्यलेखन केलेलं आहे. म्हणजे उत्तम प्रकारचे पोवाडे मिळून आपल्या मालकाकडून बक्षीस मिळवणं ही प्रेरणा शाहिरांची होती. म्हणून या ठिकाणी पहा, जेव्हा मराठीतला पहिला पोवाडा आगिनदासांनी लिहिला तेव्हा आगिनदास त्या पोवाड्यातून आपल्याला काय मिळालं ते सांगतात. पहा, ते म्हणतात पहा या ठिकाणी की शरभर सोन्याचा तोडा मिळविला, आपण अफजलखान वधाचा पोवाडा मिळून लिहून आपल्याला काय मिळालं. तर ते सांगतात की शरभर सोन्याचा तोडा मिळविला, किंवा ते पुढे सांगतात शिवाजी राजाने इनाम घोडा बक्षीस दिला. शिवाजी राजाने काय बक्षीस दिलं या पोवाड्यामुळं, तर इनाम घोडा बक्षीस दिला असं या ठिकाणी आगिनदास सांगतात. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो या शाहिरी वाङ्मयामध्ये अर्थार्जनाची प्रेरणा आपल्याला प्रकर्षानं पाहायला मिळते. तर अशा प्रकारे शाहिरी वाङ्मयाच्या जेव्हा प्रेरणांचा आपण विचार करतो, लौकिक जीवन दर्शन घडवणं ही एक प्रेरणा आहे, लोकरंजन करणं ही दुसरी प्रेरणा आहे, लोक जागरण करणं ही तिसरी शाहिरांची प्रेरणा आहे, आणि त्याचबरोबर आपल्या पोशिंद्याचं यशोगायन करणं आणि यशोगायन करून अर्थार्जन करणं किंवा अर्थप्राप्ती करणं ही अशा प्रकारच्या या पाच प्रेरणा शाहिरी वाङ्मयाच्या मुळाशी आपल्याला पाहायला मिळतात. आता पहा, शाहिरी वाङ्मयाच्या प्रेरणेबद्दल डॉक्टर म. ना. सहस्त्रबुद्धे एका ठिकाणी सांगतात, शाहिरी वाङ्मयाची उत्पत्ती ही मनोविनोदनासाठी म्हणजे मनशुद्धीसाठी आहे. शाहीर हे खेळे आहेत, आकर्षक पद्धतीनं ते आत्मज्ञान करून देतात. जनतेच्या कानावर देशभक्तीबरोबर तत्वज्ञान घालण्याचा सहेतुक उद्योग शाहिरांनी चालविला. तर आता पहा या ठिकाणी या शाहिरी वाङ्मयाची प्रेरणा स्पष्ट करत असताना, जशी लौकिक प्रेरणा आहे तशी काही अंशी आध्यात्मिक प्रेरणाही आहे असं डॉक्टर म. ना. सहस्त्रबुद्धे सांगतात. ते म्हणतात पहा, शाहिरी वाङ्मयाची उत्पत्ती ही मनोविनोदनासाठी म्हणजे मनशुद्धीसाठी झालेली आहे. शाहिरी हे मुळामध्ये खेळे आहेत, ते आकर्षक पद्धतीनं आत्मज्ञान करून देतात. जनतेच्या कानावर देशभक्तीबरोबर तत्वज्ञान घालतात. म्हणजे या ठिकाणी पहा, राष्ट्रनिष्ठा रुजवण्याचंही काम शाहीर आपल्या म्हणजे शाहिरीतून आपल्या काव्यातून करतात. म्हणजे अशा प्रकारे राष्ट्रनिष्ठा रुजवणं ही प्रेरणा शाहिरांची आहे असं म. ना. सहस्त्रबुद्धे सांगतात. म्हणून काही अभ्यासक आपल्या मराठी शाहिरी काव्याला राष्ट्रीय काव्य किंवा मराठ्यांचे राष्ट्रीय काव्य असंही म्हणतात. तर मित्रांनो, ह्या आहेत मराठी म्हणजे या शाहिरी वाङ्मयाच्या प्रेरणा. आता आपण या ठिकाणी शाहिरी वाङ्मय काय आहे, शाहिरी वाङ्मयाचं नेमकं स्वरूप काय आहे ते या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. मित्रांनो, शाहिरी वाङ्मयाचा जो कालखंड आहे तो कालखंड म्हणजे 1750 ते 1850 हा शाहिरी वाङ्मयाच्या बहाराचा उत्कर्षाचा काळ आहे. मुळामध्ये शाहिरी कविता जी आहे ही शाहिरी कविता शिवकाळामध्ये अस्तित्वामध्ये आलेली कविता आहे, किंवा शाहिरी वाङ्मयाचा हा प्रवाह शिवकाळामध्ये अस्तित्वामध्ये आलेला आहे का. ह्याचं कारण असं मित्रांनो, शिवकाळामध्ये मराठ्यांच्या कर्तृत्वाला बहार आलेला होता. शिवकाळामध्ये मराठ्यांच्या कर्तृत्वाचं पुनरुज्जीवन झालं, मराठ्यांच्या कर्तृत्वाला बहार आला, आणि अशा काळामध्ये या मराठी माणसांच्या कर्तृत्वाचं वर्णन करण्यासाठी पोवाडा हा काव्यप्रकार अस्तित्वामध्ये आला. आणि जेव्हा या महाराष्ट्रामध्ये प्रचंड सुबत्ता वैभव ऐश्वर आलं आणि तेव्हा लावणी हा काव्यप्रकार अस्तित्वामध्ये आला. तर या ठिकाणी पहा, अशा प्रकारे म्हणजे शिवकाळामध्ये अस्तित्वामध्ये आलेला बहारलेला असा काव्यप्रकार म्हणजे असा काव्यप्रवाह म्हणजे शाहिरी वाङ्मय. आता शाहिरी वाङ्मय हा जो प्रवाह आहे, शाहिर हा जो शब्द आहे हा शब्द मुळामधला अरबी फारसी भाषेतून आलेला आहे. शाहिर हा जो शब्द आहे तो मूळ मराठी शब्द नाही. शाहिर हा शब्द अरबी आणि फारसी भाषेतून मराठीमध्ये रूढ झालेला शब्द आहे. असं जरी असलं, शाहिर हा शब्द जरी फारसी किंवा अरबी भाषेतून मराठीत आला असला तरी शाहिरांची परंपरा ही फार जुनी असल्याचं आपल्याकडे सांगितलं जाते. शाहिर आणि शाहिरी याला कवी आणि कविता असं म्हणतात. शाहिर म्हणजे कवी आणि शाहिरी म्हणजे कविता. पण या शाहिर आणि शाहिरी हे जरी शब्द म्हणजे फारसी भाषेतून अरबी भाषेतून आले असले
कारण म्हणजे मुळामध्ये फारसी भाषेमध्ये शायर हा शब्द आहे आणि शायर हा शब्द मराठीमध्ये शाहीर असा बनलेला आहे. जरी शाहीर हा शब्द किंवा शायर हा शब्द फारसी भाषेतून आलेला असला तरी शाहिरी वाङ्मयाची परंपरा मात्र जुनी असल्याचं आपल्याकडे सांगितलं जाते. कारण आपल्याकडं राजदरबारामध्ये जे काही भाट होते ते भाट म्हणजे पूर्वीचे शाहीरच होते असं काही अभ्यासक सांगतात. म्हणून शाहीर व शाहिरी म्हणजे कवी आणि कविता हे दोन्ही मराठी हे दोन्ही जरी शब्द जरी शायर आणि शाहिरी हे जे शब्द आहेत हे शब्द जरी म्हणजे फारसी भाषेतून आले असले तरी त्याची परंपरा मात्र महाराष्ट्रामध्ये किंवा मराठीमध्ये फार जुनी असल्याचं काही अभ्यासक सांगतात. आता पहा या शाहिरांनी नेमकं कोणते कोणते काव्यप्रकार हाताळलेले आहेत. शाहिरी वाङ्मयामध्ये कोणकोणते काव्यप्रकार येतात तर शाहिरी वाङ्मयामध्ये पहा लावणी पोवाडा कटाव डप गाणे भेदिक गाणे वग यांचा अंतर्भाव शाहिरी काव्यामध्ये होतो. आणि आता शाहिरांची जेव्हा आपण परंपरा पाहतो मित्रांनो शाहिरांची परंपरा ही संत साहित्यापेक्षा पंडिती साहित्यापेक्षा वेगळी आहे. आपण पाहतो संत साहित्यामध्ये अठरापगड जातीतले संत होते पण पंडिती साहित्याचा जेव्हा आपण विचार करतो पंडिती साहित्यामध्ये एकाच जातीचे तुम्हाला सगळे पंडित पाहायला मिळतात सगळे ब्राह्मण जातीचे तुम्हाला पंडित पाहायला मिळतात पण शाहिरांचं तसं नाही मित्रांनो. शाहीर हे अठरा पगड जातीतले आहेत म्हणजे या ठिकाणी शिंपी आहे गोंधळी आहे न्हावी आहे मुसलमान आहे ब्राह्मण आहे अशा अनेक जातीचे आपल्याला संत म्हणजे हे शाहीर पाहायला मिळतात. आणि हे शाहीर समाजातल्या वेगवेगळ्या वर्गातून आलेले आहेत म्हणजे कोणी प्रचंड श्रीमंत आहे कोणी प्रचंड दारिद्र्य आहे कोणी भटका आहे तर कोणी म्हणजे ब्राह्मण आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या जातीतून वेगवेगळ्या वर्गातून आलेले हे म्हणजे शाहीर आहेत. आणि हे शाहीर म्हणजे जे आहेत म्हणजे यांच्या अनुभूतीला लोकजीवनाचं अधिष्ठान आहे. आता या ठिकाणी पहा आपण जेव्हा शाहिरांची परंपरा पाहतो महाराष्ट्रातील प्रमुख शाहिरांची जेव्हा आपण परंपरा पाहतो त्यामध्ये प्रामुख्यानं अनंत फंदी राम जोशी होनाजी बाळा पट्टे बापूराव सगण भाऊ प्रभाकर परशुराम अशा प्रमुख शाहिरांची परंपरा या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. या शाहिरांच्या नावावरूनच त्यांच्या जाती लक्षात येतात त्यांची पार्श्वभूमी लक्षात येते म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो लोकजीवनातून म्हणजे लोकजीवनाचं सत्व स्वीकारून हे सगळे आलेले शाहीर होते. आणि पहा शाहिरांनी जरी पोवाडा लावणी कटाव फटके डप गाणे भेदी गाणे वग अशा प्रकारचे वेगवेगळे जरी काव्य लिहिले असले किंवा भूपाळी वगैरे असे काव्य लिहिले असले तरी शाहिरांची जी कविता आहे त्या कवितेची विभागणी प्रामुख्यानं दोन प्रकारामध्ये केली जाते म्हणजे शाहिरांनी पोवाडा आणि लावणी हे दोन काव्यप्रकार विशेषत्वानं किंवा प्रामुख्यानं हाताळलेले आहेत. आणि या शाहिरांनी हे जे काव्य हाताळलेले आहेत किंवा शाहिरांनी ही जी कविता लिहिलेली आहे त्या कवितेबद्दल साहित्य सम्राट नचिकेळकर एका ठिकाणी असं म्हणतात पहा पोवाडे लावण्या म्हणजे महाराष्ट्राचे राष्ट्रीय काव्य होय. म्हणजे मराठी माणसाचं मन मराठी माणसाच्या भावना मराठी माणसाचं भाविश्व यथार्थपणे पोवाडा आणि लावणीतून प्रकटलेलं आहे. म्हणून या ठिकाणी डॉक्टर नचिकेळकर असं म्हणतात पहा पोवाडे आणि लावण्या म्हणजे महाराष्ट्राचं ते राष्ट्रीय काव्य आहे. कारण या ठिकाणी पहा मराठी माणूस यथार्थ रीतीनं या म्हणजे शाहिरी काव्यातून प्रकटलेला आहे. आता पहा या ठिकाणी श्री वर्दे नावाचे एक अभ्यासक या शाहिरी वाङ्मयाबद्दल असं म्हणतात पहा मराठ्यांची खरी गाणी म्हणजे शाहिरी काव्य. म्हणजे मराठी माणूस यथार्थ रीतीनं शाहिरी वाङ्मयातून प्रकटला म्हणून श्री वर्दे नावाचे अभ्यासक असं म्हणतात मराठ्यांची खरी गाणी म्हणजे जर काय असेल तर ते आहे शाहिरी काव्य. किंवा प्राचीन मराठी वाङ्मयाचे अभ्यासक डॉक्टर ल रा नसिराबादकर आपल्या प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास या ग्रंथामध्ये असं सांगतात पा लोकांच्या भावना लोकांच्या शब्दात लोकांसाठी मांडणारे शाहीर हे लोककवी होते. जे शाहीर हे लोकजीवनातून आलेले होते आणि या शाहिरी काव्याची व्याख्या करत असताना
किंवा शाहिरी वाङ्मयाचं स्वरूप स्पष्ट करत असताना डॉक्टर ल. रा. नसीराबादकर म्हणतात पा, त्यांची व्याख्या कशी आहे पा, लोकशाही जशी व्याख्या केली जाते, लोकांनी लोकासाठी लोकाकरिता चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही आहे, असं लोकशाहीची जी व्याख्या केली जाते त्याच पद्धतीनं हे शाहिरी वाङ्मयाची व्याख्या करतात. ते म्हणतात लोकांच्या भावना लोकांच्या शब्दात लोकासाठी मांडणारे शाहीर हे खरे लोककवी होते. म्हणजे अशा प्रकारे ल. रा. नसीराबादकर हे जे व्याख्या करतात यातून शाहिरी वाङ्मयाचं स्वरूप यथार्थपणे या ठिकाणी स्पष्ट होते. तर अशा प्रकारे मित्रांनो हा शाहिरी साहित्याचा प्रवाह आहे. आणि या ठिकाणी शाहिरी वाङ्मयाचं स्वरूप आपण अभ्यासत असताना शाहिरांचं वेगळेपणा काय किंवा शाहिरी वाङ्मयाचा वेगळेपणा काय, तर शाहिरांनी परंपरेचं दडपण न घेता रंजन आणि आनंदासाठी काव्यलेखन केलेलं आहे. संत साहित्यामध्ये परमेश्वर केंद्रस्थानी आहे, म्हणजे परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवून संतांनी साहित्य लेखन केलेलं आहे. पंडितांनी परंपरेचं ओझं डोक्यावर घेऊन आपलं साहित्य लेखन केलेलं आहे, किंवा काव्यविलासामध्ये पंडित गुरफटलेले आहेत, किंवा आपल्या पांडित्याचं ओझं वाहत पंडितांनी आपलं साहित्य लेखन केलेलं आहे, किंवा पांडित्याचं प्रदर्शन करण्यासाठी पंडितांनी साहित्य लेखन केलेलं आहे. पण संत म्हणजे पण शाहिरांचं तसं नाही. शाहिरांनी शुद्ध आनंदासाठी म्हणजे रंजनासाठी त्यांनी साहित्य लेखन केलेलं आहे. म्हणजे शाहिरांनी परंपरेचं दडपण न घेता रंजन आणि आनंदासाठी त्यांनी काव्यलेखन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर पहा शाहिरांनी सामान्यांच्या संसारी जीवनाला काव्यविषय करण्याचा धीटपणा दाखवलेला आहे. आपण पाहतो पहा संतांच्या कवितेमध्ये केवळ ईश्वर पाहायला मिळतो आणि पंडितांच्या कवितेमध्ये राधा कृष्ण रुक्मिणी राम सीता म्हणजे सगळे असे पौराणिक पात्र पाहायला मिळतात किंवा पौराणिक पात्रांचं जीवनविश्व पाहायला मिळते. पण सामान्य माणसाला कवितेचा विषय बनवण्याचा पहिला प्रयत्न शाहिरांनी केला म्हणून शाहिरी वाङ्मयाला आधुनिक कवितेची पहाट असंही म्हणतात मित्रांनो. म्हणजे आधुनिक कवितेची पहाट म्हणजे शाहिरी वाङ्मय असं का म्हणतात, त्याचं कारण असं आहे शाहिरांनी सर्वसामान्य माणसाच्या संसारी जीवनाला त्यांनी काव्यविषय बनवले. म्हणजे संतांच्या कवितेचा विषय केवळ देव आहे, पंडितांच्या कवितेचा विषय पौराणिक पात्र आहेत आणि शाहिरांच्या कवितेचा विषय सामान्य माणसांचा संसार हा शाहिरांच्या कवितेचा विषय आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाला कवितेचा विषय बनवण्याचा धीटपणा जर कुणी केला असेल तर तो शाहिरांनी केला. म्हणजे अशा प्रकारे आधुनिक कवितेला एक पोषक पार्श्वभूमी निर्माण करण्याचं काम या मराठी शाहिरांनी केलेलं आहे. पहा शाहिरी कवितेतून नेमकं काय प्रकटलेलं आहे. शाहिरी कवितेला अस्सल मराठी कविता का म्हणतात किंवा शाहिरी कवितेला महाराष्ट्राचं राष्ट्रीय काव्य का म्हणतात, त्याचं कारण असं असतं मित्रांनो या शाहिरी कवितेतून मराठी माणसाचं भाविश्व, मराठी माणसाच्या श्रद्धा, मराठी माणसाच्या समजुती, महाराष्ट्रातील लोकभ्रम, महाराष्ट्रातील लोकपरंपरा, येथील सण वार उत्सव, लोकांच्या आशा आकांक्षा स्वप्ने सुख दुःख याचं दर्शन शाहिरी कवितेतून घडते. म्हणजे मराठी माणसाचं भाविश्व, मराठी माणसाच्या श्रद्धा समजुती लोकभ्रम लोकपरंपरा सण वार उत्सव, मराठी माणसाच्या आशा आकांक्षा, मराठी माणसाचे स्वप्न आणि मराठी माणसाचं सुख दुःख, मराठी माणसाच्या मनातला शृंगार हा शाहिरी कवितेचा विषय आहे. म्हणून शाहिरी कवितेला म्हणजे मराठ्यांची अस्सल कविता किंवा महाराष्ट्राची अस्सल कविता असं म्हणतात. आता पहा किंवा शाहिरी कवितेबद्दल या ठिकाणी डॉक्टर दांडेकर असं म्हणतात पहा एका ठिकाणी, मराठ्यांचे मनगट, मराठ्यांचे मन, मराठ्यांच्या भावभावना, मराठ्यांचा विचार, मराठ्यांचा पोशाख, मराठ्यांचा मानधनी मोठेपणा या सर्वांचं प्रतिबिंब मराठी लावणी आणि पोवाड्यामध्ये उत्तम पद्धतीनं प्रकटलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे पहा मराठ्यांचं मन, मराठ्या म्हणजे मराठ्यांचं मनगट म्हणजे मराठ्यांचं सामर्थ्य, मराठ्यांचं मन, मराठ्यांच्या भावभावना, मराठ्यांचं विचारविश्व, मराठ्यांचा पोशाख, मराठ्यांचा मनधनी मोठेपणा,
म्हणजे मराठ्यांचा मानधनी मोठेपणा या सर्वांचं प्रतिबिंब लावण्यामध्ये पोवाड्यामध्ये उत्तम प्रकारे पडलेलं आहे. म्हणून हे खरं मराठी काव्य आहे, हे म्हणजे हे खरं मराठी काव्य आहे असं या ठिकाणी डॉक्टर दांडेकर सांगतात. म्हणजे एकूण मित्रांनो, शाहिरी काव्य म्हणजे काय, ज्या काव्यातून मराठी जीवनाचं दर्शन, मराठी माणसाच्या जीवनाचं दर्शन ज्या काव्यातून यथार्थपणे प्रकटलेलं आहे त्याला शाहिरी काव्य असं म्हणतात, असं म्हणायला हरकत नाही. आता मित्रांनो, शाहिरी म्हणजे संतांनी, संतांचं जे काव्य आहे ते काव्य लिहिण्यासाठी काही लेखणीक होते असं आपण पाहतो. म्हणजे ज्ञानेश्वरीचं लेखणीक म्हणून काम सच्चिदानंद बाबांनी केलेलं आहे, किंवा चोखामेळाचं लेखणीक म्हणून काम कुणीतरी व्यक्तीनं केलेलं आहे. प्रत्येक संतांनी कवी म्हणजे त्यांनी जरी अभंग रचना केली असेल तरी लिहिण्याचं काम लेखणीक म्हणून इतरांनी केलेलं आहे असं आपण पाहतो. पण या ठिकाणी पहा, पंडितांनी स्वतःच ते लिहिलेलं आहे, पण शाहिरांचं तसं नाही. शाहिरांनी आपल्या रचना केलेल्या होत्या, पोवाडा लावणी रचलेल्या होत्या, पण त्या कुठंही त्यांनी लिहून ठेवलेल्या नव्हत्या. बहुतांश शाहिरांनी त्या रचना लिहून ठेवलेल्या नव्हत्या, पण शाहिरांच्या रचना ह्या लोकांच्या हृदयामध्ये मात्र कायमच्या बसलेल्या होत्या. म्हणून त्या शाहिरांच्या नंतर ह्या रचना लिहून काढण्यात आल्या असंही काही अभ्यासक सांगतात. आणि शाहिरांच्या रचना प्रकाशित केव्हा झाल्या, तर राघोबा सेठ कापडी यांचा देवळेकर छापखाना मुंबईमध्ये 1854 साली सुरू झाला, आणि या राघोबा सेठ कापडी यांनी पहिल्यांदा शाहिरांचं वाङ्मय प्रकाशित केले. म्हणजे 1854 पासून शाहिरी वाङ्मय हे प्रकाशित व्हायला चालू झालं. तर अशा प्रकारे मित्रांनो, हा शाहिरी वाङ्मयाचा प्रवाह आहे. या शाहिरी वाङ्मयाचं स्वरूप ही अशा पद्धतीने या ठिकाणी पाहता येईल. आणि मराठा सत्तेचा, वैभवाचा, समृद्धीचा काळ जेव्हा होता तेव्हा हे शाहिरी वाङ्मय हे बहरलेलं होतं. आणि या ठिकाणी पहा, या शाहिरी वाङ्मयाचा काळ म्हणजे हा शिवकाळ आहे. शिवकाळातलं मराठी माणसाचं लोकजीवन या शाहिरी वाङ्मयातून यथार्थपणे प्रकटलेलं आहे. आणि शाहिरी वाङ्मयाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शाहिरी वाङ्मयाचे दोन अंग म्हणून पोवाडा आणि लावणीकडे पाहिल्या जाते. तर यातला जो एक महत्त्वाचा काव्य प्रकार आहे तो म्हणजे पोवाडा. या पोवाड्याचा विचार आपण सर्वप्रथम करू. म्हणजे पोवाडा आणि लावणी हे शाहिरी कवितेचे मुख्य दोन अंग आहेत. शाहिरांनी जरी अनेक काव्य प्रकार हाताळले असले तरी पोवाडा आणि लावणी यातूनच शाहिरी वाङ्मयाची खरी ओळख होते. पोवाडा आणि लावणी हे शाहिरी कवितेचे दोन अंग आहेत. आता पोवाडा म्हणजे काय पहा. पोवाडा म्हणजे वीरांच्या पराक्रमाचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे, सामर्थ्याचे, गुणकौशल्याचे काव्यात्मक वर्णन किंवा स्तुती होय. आता पहा, पोवाड्याची व्याख्या काय केली जाते. पोवाडा म्हणजे वीरांच्या पराक्रमाचे, म्हणजे जे पराक्रमी पुरुष आहेत त्यांच्या पराक्रमाचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे, जे विद्वान लोक आहेत त्यांच्या बुद्धिमत्तेचे किंवा सामर्थ्याचे किंवा गुणकौशल्याचे काव्यात्मक वर्णन किंवा स्तुती म्हणजे पोवाडा होय. म्हणजे ह्यातून ही जी व्याख्या आहे पहा, या व्याख्येतून पूर्ण पोवाडा हा वाङ्मय प्रकारच स्पष्ट होतो किंवा हा काव्य प्रकार स्पष्ट होतो. आता पोवाडा हा जो शब्द आहे पहा, मुळामध्ये आपल्या ग्रामीण भाषेमध्ये पवाड असा एक शब्द आहे. पवाड म्हणजे स्तुती करणं, कौतुक करणं, म्हणजे पवाड म्हणजे कीर्ती असा, म्हणजे पवाड या ग्रामीण शब्दाचा अर्थ आहे कीर्ती, म्हणजे कीर्ती पसरवणं या अर्थानं पवाड शब्द वापरला जातो. पण पवाडा हा जो शब्द आहे तो प्र आणि वद या संस्कृत धातूपासून तो बनलेला आहे असं काही अभ्यासक सांगतात. प्र अधिक वद या दोन शब्दापासून पुढं पोवाडा शब्द बनलेला आहे. प्र अधिक वद म्हणजे ह्याचा, ह्या संस्कृत धातूचा अर्थ काय पा, ठासून स्तुती करणे. म्हणजे पोवाडा म्हणजे काय, पोवाडा म्हणजे ठासून स्तुती करणे असं म्हणतात. म्हणजे शाहीर तुळशीदास असं म्हणतात पा, शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दाने ऐकावा. म्हणजे ह्यात, म्हणजे या ठिकाणी पहा, प्र अधिक वद या संस्कृत धातूपासून पोवाडा शब्द बनलेला आहे आणि त्याचा अर्थ आहे ठासून स्तुती करणं. मिळमिळीतपणे केलेली स्तुती म्हणजे पोवाडा नाही, पोवाडा म्हणजे ठासून स्तुती करणं. जेव्हा आपण पोवाड्याचं सादरीकरण पाहतो तेव्हा तो शाहीर म्हणजे त्या
युद्धाचं वर्णन अगदी तो ठासून करत असतो, म्हणजे किंवा ठासून तो स्तुती करत असतो. आता या ठिकाणी पहा, मना सहस्त्रबुद्धे नावाचे प्राचीन मराठी वाङ्मयाचे अभ्यासक ते पोवाड्याला कीर्ती काव्य असं म्हणतात. कारण पोवाड हा ग्रामीण शब्द जो आहे त्याचा मूळ अर्थच आहे म्हणजे कीर्ती. आणि या ठिकाणी मना सहस्त्रबुद्धे असं सांगतात, पोवाडा म्हणजे कीर्ती काव्य आहे. आणि पोवाड्याचे संदर्भ ज्ञानेश्वरीमध्ये सापडतात. ज्ञानेश्वरीमध्ये देखील पोवाडा हा शब्द कीर्ती या अर्थानंच आलेला आहे. आणि पोवाडा हा जो काव्यप्रकार आहे, पोवाडा या काव्यप्रकाराची मुळं जी आहेत, हे या पोवाडा या काव्यप्रकाराची मुळं हे मुळामध्ये गोंधळामध्ये सापडतात. मराठीमध्ये गोंधळ नावाचं जे लोककाव्य आहे, या गोंधळ नावाच्या लोककाव्यामध्ये म्हणजे या ठिकाणी पहा, या पोवाडा या काव्याची मुळं सापडतात. पोवाडा जरी शिवकाळामध्ये अस्तित्वामध्ये आलेला असला तरी त्या पोवाड्याची पार्श्वभूमी, पोवाडा या काव्याची मुळं आपल्याला गोंधळामध्ये सापडतात. कारण गोंधळामध्ये ज्याप्रमाणे सुरुवातीला परमेश्वराला नमन असते, त्यानंतर वेगवेगळ्या देवतांना आवाहन असते आणि त्यानंतर देवतांची कथा सांगितली जाते आणि त्या गोंधळामध्येही काव्य असते, त्याचबरोबर गद्य निरूपण असते. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो पोवाडा आहे, पोवाड्यामध्येही सुरुवातीला नमन असते आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या महापुरुषांचा गौरव असतो आणि त्यानंतर कथा सांगितली जाते आणि कथा सांगत असताना मध्ये मध्ये निवेदन केले जाते. म्हणजे गोंधळ ज्या पद्धतीनं सादर केला जात होता त्याच पद्धतीनं पोवाडा सादर केला जातो. म्हणजे आपल्याला पोवाडा या काव्यप्रकाराची मूळ मराठीमध्ये या ठिकाणी पहा गोंधळामध्ये सापडतात. आणि पोवाडा हा जो काव्यप्रकार आहे पहा, पोवाडा हा काव्यप्रकार मुळामध्ये दृक श्राव्य स्वरूपाचा काव्यप्रकार आहे. पोवाडा वाचण्यापेक्षा, म्हणजे पोवाडा वाचण्यापेक्षा ऐकण्यात जास्त आनंद वाटतो आणि ऐकण्यापेक्षा पोवाडा पाहण्यात जास्त आनंद वाटत असतो. म्हणून पोवाडा हा ऐकत, म्हणजे ऐकताही येतो पाहताही येतो, म्हणजे असा दृक श्राव्य स्वरूपाचा हा म्हणजे काव्यप्रकार आहे. आणि त्याचबरोबर पहा, पोवाडा गद्यपद्य मिश्रित आहे. पोवाड्यामध्ये ज्याप्रमाणे काव्य असते आणि त्याचप्रमाणे मध्ये मध्ये गद्य निरूपण असते. म्हणून पोवाडा कसं, पोवाडा जो वाङ्मय प्रकार आहे, हा वाङ्मय प्रकार म्हणजे चंपू काव्य आहे असं डॉक्टर वी का राजवाडे सांगतात. कारण चंपू नावाचं जे काव्य आहे ते काव्य म्हणजे गद्यपद्य मिश्रित जे काव्य असते त्याला चंपू काव्य म्हणतात. म्हणजे या ठिकाणी पहा, गद्यपद्य मिश्रित जे काव्य असते त्याला चंपू काव्य असं म्हणतात. आणि या ठिकाणी पहा, पोवाडा हा गद्यपद्य मिश्रित असतो कारण पोवाड्यामध्ये काव्यही आहे आणि पोवाड्यामध्ये मध्ये मध्ये निवेदन असते. म्हणून पोवाडा हा गद्यपद्य मिश्रित काव्य प्रकार असल्यामुळं वी का राजवाडेंनी या पोवाड्याला चंपू काव्य असंही म्हटलेलं आहे. म्हणजे पहा, पोवाडा हा दृकश्राव्य आहे आणि त्याचबरोबर पोवाडा हा गद्यपद्य मिश्रित चंपू सदृश्य काव्य आहे. आता पोवाड्यामध्ये काय काय असते पहा, पोवाड्यामध्ये कथानक असते आणि त्याचबरोबर काव्य असते, नाट्य असते आणि गायन असते. म्हणजे कथा, काव्य, नाट्य आणि गायन या चार गोष्टीचं एकत्रीकरण म्हणजे पोवाडा आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, कथा, काव्य, नाट्य आणि गायन या चार गोष्टीचं एकत्रीकरण म्हणजे पोवाडा आहे. पोवाड्यामध्ये तो पोवाडा सादर करणारा शाहीर युद्धाची कथा सांगतो, ती कथा काव्यातून सांगतो, ती कथा तो अभिनयासह सादर करतो आणि त्याच प्रसंगी तो गायनही करतो. म्हणजे अशा प्रकारे कथा, काव्य, नाट्य आणि गायन या चार गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजे मित्रांनो पोवाडा आहे. आणि या ठिकाणी पहा, पोवाडा हा जो काव्यप्रकार आहे, या काव्यप्रकारामध्ये वीर, करुण आणि अद्भुत हे तीन रस प्रामुख्याने आढळतात, किंवा या तीन रसाचा आविष्कार पोवाड्यातून होतो. पोवाडा, बहुतांश पोवाडा ह्या युद्ध कथेवर आहेत. म्हणून वीर रसाचा आविष्कार होतो, किंवा या एखाद्या पोवाड्यामध्ये एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला हे जेव्हा वर्णन येत असते तेव्हा करुण रसाचा आविष्कार होतो. सवाई माधवरावांचा पोवाडा जो आहे
त्या पोवाड्यामध्ये सवाई माधवरावांच्या मृत्यू प्रसंगाचं जे वर्णन आलंय त्यातून म्हणजे करुण रसाचा आविष्कार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर पहा युद्धाचं वर्णन करत असताना अनेक वेळा अद्भुत रसाचाही आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. आणि पोवाड्यामध्ये पहा मित्रांनो, पोवाड्यामध्ये पौराणिक थाट पाहायला मिळतो. म्हणजे म्हणजे या पोवाड्यामध्ये पोवाड्यावर पुराणांचा प्रभाव आहे, शाहिरावर काही अंशी पुराणाचा प्रभाव आहे. पौराणिक थाटानं या पोवाडे हे पोवाडे काही अंशी लिहिलेले आहेत. आणि त्याचबरोबर पहा या ठिकाणी शिवकाळ आणि पेशवे काळातील राष्ट्रीय कविता म्हणून पोवाड्याकडे पाहिले जाते. कारण पोवाड्यातून पराक्रमाचं वर्णन करून लोकांचं शौर्य जागवण्याचा प्रयत्न शाहिरांनी केला त्या काळामध्ये. पोवाड्याची पार्श्वभूमीच अशी आहे पहा, पहिला पोवाडा केव्हा गायला गेला तर असं सांगतात पहा, इंद्राचं जेव्हा राज्याभिषेक झालं तेव्हा विश्वदेवांनी अभ्युत्क्रोश करून पराक्रमाचं वर्णन त्यांनी केलं आणि इंद्राचा पराक्रम त्यांनी जागवला असं सांगितलं जाते. कारण असं म्हणतात पहा, एखाद्याचा पराक्रम जागवण्यासाठी त्याच्या पूर्वजांचं पराक्रम सांगणं गरजेचं असते किंवा पराक्रमाची कथा त्याला सांगणं गरजेचं असते. म्हणून इंद्राचा राज्याभिषेक झाल्यानंतर विश्वदेवांनी अभित्क्रोश करून पराक्रमाची जी कथा सांगितली ती कथा म्हणजे पहिला पोवाडा असल्याचं सांगतात. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पहा, मराठ्यांच्या काळामध्ये पोवाडा हा काव्यप्रकार का बहरला? कारण शिवकाळामध्ये पोवाड्यांचा उत्कर्ष का झाला? कारण शिवकाळ मित्रांनो हा पराक्रमाचा काळ आहे, शिवकाळ हा शौर्याचा काळ आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या शौर्याचं, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं किंवा शिवाजी महाराजांच्या सोबतच्या तानाजी मालुसरे सारख्या लोकांच्या पराक्रमाचं वर्णन करून सर्वसामान्य लोकांचं शौर्य जागवण्याचा प्रयत्न हे शाहीर करत होते. म्हणून या ठिकाणी असं म्हणतात पहा, शिवकाळ आणि पेशवे काळातील राष्ट्रीय कविता म्हणजे पोवाडा आहे. कारण राष्ट्रभावना जागृत करण्याचा प्रयत्न, शौर्य जागृत करण्याचा प्रयत्न या पोवाड्यातून करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी पहा, शाहिरांनी पोवाड्यातून काही अंशी या ठिकाणी पहा भाटाचंच काम कार्य पुढे चालू ठेवलेलं आहे. कारण शाहीर म्हणजे पूर्वी प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये, जहागीरदाराच्या दरबारामध्ये, सरदाराच्या दरबारामध्ये भाट राहत होते. म्हणजे त्या राजाचं गुणगान करण्यासाठी, त्या राजाचं कौतुक करण्यासाठी पूर्वी दरबारामध्ये भाट राहत होते. आणि शिवकाळामध्ये हे जे शाहीर आहेत ते शाहीर म्हणजे एक प्रकारचे म्हणजे विकसित म्हणजे स्वरूपाचे ते भाटच होते. म्हणजे भाटाचंच कार्य त्यांनी पुढे चालू ठेवलं. आपापल्या राजकर्त्यांच्या पराक्रमाचं कर्तृत्वाचं गौरव त्यांनी पोवाड्यातून केलेलं आहे. पण मित्रांनो शाहिरी काव्य म्हणजे शाहीर हे लोकजीवनातून आलेले आहेत, 18 पगड जातीतून आलेले आहेत. त्याच्यामुळं समाज म्हणजे समाजाचा अनुभव त्यांनी जवळून घेतलेला होता. म्हणून बखरीपेक्षा हे शाहिरांचं काव्य इतिहासाच्या अधिक जवळ जाते. कारण बखरकार कोण होते तर ते दरबारातले चिटणीस होते, सभासद होते आणि त्यांना लोकजीवनाचा फारसा अनुभव नव्हता. त्यामुळं बखरीचा इतिहास, बखरीमधून आलेला जो वृत्तांत आहे तो इतिहासाच्या फारशा जवळ जात नाही. पण काही अभ्यासक असं म्हणतात बखरीपेक्षाही पोवाडा हा इतिहासाच्या अधिक जवळ जातो असं काही अभ्यासक सांगतात. पण मित्रांनो याबद्दल अभ्यासकामध्ये वाद आहेत. पोवाड्याची दुसरी बाजू अशी आहे की पोवाडा जे लिहिणारे शाहीर आहेत ते आपापल्या पोशिंद्याचा गौरव करण्यामध्ये व्यस्त होते. म्हणून या ठिकाणी पोवाड्यामध्ये बऱ्याच वेळा अतिशयोक्ती पाहायला मिळते आणि पक्षपात पाहायला मिळतो. म्हणजे आपल्याच पोशिंद्याची बाजू आपण मांडायचं या भूमिकेतून पोवाडे लिहिलेले पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर पहा आणि पोवाड्यामध्ये अतिशयोक्ती पाहायला मिळते, त्याचबरोबर पक्षपात पाहायला मिळतो. असं जरी असलं तर शाहीर हे बखरकाराच्या तुलनेत लोकजीवनाशी अधिक समरस झालेले आहेत. म्हणून समाजाच्या भावजीवनाचं यथार्थ दर्शन हे पोवाड्यातून घडत असते. पण पोवाड्यामध्ये जसा पौराणिक थाट पाहायला मिळतो त्याचप्रमाणे अतिरंजितपणा हे पोवाड्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजे अतिरंजितपणा हेही एक पोवाड्याचा दोष आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर विभूती पूजेचा अतिरेकही पोवाड्यामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळं इतिहासाच्या कसोटीवर सगळेच पोवाडे टिकतात असं म्हणता येत नाही. म्हणजे बखर वाङ्मयाच्या तुलनेत
पोवाडा जरी इतिहासाच्या अधिक जवळ जात असला तरीही या पोवाड्यामध्ये पक्षपात आहे किंवा विभूती पूजेचा अतिरेक आहे आणि त्यामुळं सर्वच पोवाडे हे इतिहासाच्या जवळ जातात असं आपल्याला म्हणता येत नाही। तर मित्रांनो, हे जे पोवाडे आहेत, एकूण पोवाड्याचा जेव्हा आपण विचार करतो तर एकूण 300 पोवाडे आज उपलब्ध आहेत। या 300 पोवाड्यापैकी शिवकाळावर आज 4 पोवाडे उपलब्ध आहेत, शाहू काळावर 3 पोवाडे उपलब्ध आहेत आणि पेशवे काळावर 150 पोवाडे उपलब्ध आहेत आणि उर्वरित पोवाडे हे इंग्रज काळावर म्हणजे उपलब्ध आहेत। पण मित्रांनो, जोपर्यंत या ठिकाणी मराठ्यांची सत्ता होती तोपर्यंत हा पोवाडा वाङ्मय प्रकार बहरला। जेव्हा 1818 मध्ये पुण्याच्या शनिवारवाड्यावर मराठ्यांचा ध्वज उतरून इंग्रजांचा युनियन जॉक फडकवण्यात आला आणि तेव्हापासून मराठ्यांचा पराक्रम ओसरला आणि तेव्हापासून पोवाडा हा वाङ्मय प्रकारही ओसरला। तेव्हा त्याच्यानंतर म्हणजे त्या काळामध्ये पहा समाजाच्या अवणतीचं चित्रण या ठिकाणी शाहिरांनी आपल्या म्हणजे अनेक पोवाड्यातून केलेलं आहे। पहा म्हणजे समाज मराठी माणूस हा कशाप्रकारे रसातळाला चालला होता त्याचंही दुर्दैवी चित्रण या पोवाड्यामध्ये केलेलं आहे। आणि इंग्रज काळामध्ये हेच अनेक शाहीर इंग्रज साहेबांचं कौतुक करण्यासाठी काही पोवाडे रचलेले होते पण तो पोवाडा म्हणजे तो पोवाडा हा पोवाडा वाटत नाही अशा प्रकारचे पोवाडे या काळामध्ये लिहिले गेले। तर मित्रांनो, अशा प्रकारे शाहिरी वाङ्मयाचा एक महत्त्वाचा अंग म्हणजे पोवाडा, ज्यातून वीर रसाचं दर्शन घडते, ज्यातून पराक्रम गाजवला जा म्हणजे पराक्रम जागवला जातो किंवा समाजाचं शौर्य जागवल्या जाते असा हा काव्य प्रकार म्हणजे पोवाडा। आता यानंतर शाहिरी कवितेचा जो दुसरा अंग आहे तो म्हणजे लावणी। असं म्हणतात पहा, पोवाडा हा रांगडा काहीसा ओबडधबड असा काव्य प्रकार आहे, तर लावणी ही नाजूक आटकर बांध्याची आहे असं या ठिकाणी पोवाडा आणि लावणीमध्ये फरक सांगितलं जाते। आणि सजन आणि सजनी यांची मनाला धुंद करणारी चित्र ह्या लावणीमध्ये साकारलेली आहेत। लावणी हा जो काव्य प्रकार आहे पा, लावणी हा जो काव्य प्रकार आहे हा काव्य प्रकार पूर्व पेशवाईमध्ये अस्तित्वात आला आणि उत्तर पेशवाईमध्ये लावणीचा उत्कर्ष झाला। आता लावणी या शब्दाच्या उत्पत्तीबद्दल आणि अभ्यासकामध्ये वेगवेगळे मत आहेत। दुर्गाबाई भागवत आज सांगतात, शेतामध्ये पिकांची लावणी करत असताना जी कृषी गीतं गायली जातात ती गीतं म्हणजे लावणी, असं दुर्गाबाई भागवत यांचं म्हणणं आहे। किंवा लावणी हा शब्द लपणिका या शब्दापासून बनला आहे असंही अभ्यासक सांगतात। पण ही हा जो विचार आहे तो व्युत्पत्तीच्या दृष्टीनं योग्य वाटत नाही, कारण लावणी म्हणजे केवळ कृषी गीतं नाहीत। तर पहा, या ठिकाणी लावणीबद्दल असंही सांगितलं जाते, लवण या शब्दाचा म्हणजे भाववाचक म्हणजे हा शब्द लावण म्हणजे लवणपासून लावण्य बनला आणि लावणीपासून म्हणजे लावण्य या शब्दापासून पुढं लावणी हा शब्द बनलेला आहे। लवण या म्हणजे लवणचं भाववाचक नाम लावण्य बनलं, लवणपासून लावण्य बनला आणि लावण्याचं वर्णन ज्याच्यामध्ये केलं जाते त्याला लावणी असं म्हणतात। किंवा असंही सांगितलं जाते पा, लवण म्हणजे मीठ, म्हणजे जेवणामध्ये मिठाशिवाय चव नसते आणि जीवनामध्ये शृंगाराशिवाय चव नसते, म्हणून ज्या रचनेमध्ये शृंगार आहे त्याला लावणी असं म्हणतात। पण या ठिकाणी पहा, लावणीबद्दल असे वेगवेगळे मत जरी आढळले तरी लावण्यवतीच्या लावण्याचं वर्णन करणारी सुंदर रचना म्हणजे लावणी असं लावणीची व्याख्या केली जाते। म्हणजे लावण्यवतीच्या लावण्याचं वर्णन करणारी सुंदर रचना म्हणजे लावणी अशी लावणीची व्याख्या अनेक ठिकाणी आढळते। किंवा अ ब कोलटकर लावणीबद्दल असं म्हणतात, पहा, जी हृदयाला चटका लावते ती लावणी असं अ ब कोलटकर सांगतात। आणि त्याचबरोबर पहा, लावणीबद्दल म वा धोंड ज्या लावणी वाङ्मयाचे एक मोठे अभ्यासक
ते लावणीबद्दल सांगतात पहा, सर्वसामान्य जणांच्या मनोरंजनाकरिता त्यांना रुचतील अशा लौकिक पौराणिक व आध्यात्मिक विषयावर रचलेली कडे ढोलके यांच्या तालावर विशिष्ट ढंगाने म्हटली गेलेली खटकेबाज सफाईदार पद्यावर्तनी व भृंगावर्तनी जाती रचना म्हणजे लावणी होय। पहा, एक लावणी या काव्यप्रकाराची एक व्यापक व्याख्या डॉक्टर मवा धोंड यांनी केलेली आहे। ते म्हणतात की सर्वसामान्य जणांच्या मनोरंजनाकरिता त्यांना रुचतील म्हणजे सर्वसामान्य माणसाला रुचतील अशा लौकिक पौराणिक आध्यात्मिक विषयावर आधारलेली कडे आणि ढोलकी याच्या तालावर विशिष्ट ढंगाने म्हटली जाणारी खटकेबाज सफाईदार पद्यावर्तनी व भृंगावर्तनी जाती रचना म्हणजे लावणी अशी एक व्यापक व्याख्या डॉक्टर म वा धोंड यांनी केली आहे। आता पहा, लावणी हा जो काव्यप्रकार आहे याची मूळही संत साहित्यामध्ये सापडतात असं काही अभ्यासक सांगतात। म्हणजे मराठीमध्ये मुळात विराणी हा जो काव्यप्रकार होता त्या विराणीमध्ये लावणीची मूळं सापडतात असं काही अभ्यासक सांगतात। म्हणजे या ठिकाणी चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी ही जी ज्ञानेश्वरांची विराणी आहे, किंवा पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकून गे माय सांगत आहे, उड उड रे काऊ तुझे सोनेनी मडवीन पाऊ पाहुणे पंढरी राऊ कयेती, ह्या ज्या विराण्या आहेत ह्या विराण्यामध्ये लावणी वाङ्मयाचे मूळ सापडतात असं काही अभ्यासक सांगतात। आज जर जगदीश खेपूडकर वगैरे या लोकांच्या लावण्या पाहिल्या तर ते या ठिकाणी सत्यही वाटते। तर मित्रांनो, अशा आणि त्याचबरोबर संत एकनाथांचं जी गवळण आहे त्या गवळणीमध्येही लावणी वाङ्मयाचे मूळ सापडत असल्याचं अभ्यासक सांगतात। तर या ठिकाणी पहा, वारी आणि कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले, राधा पाहून भुलले हरी बैल दुबे नंदा घरी, ही जी गवळण एकनाथांची आहे या गवळणीमध्ये लावणी वाङ्मयाची मुळं सापडतात, किंवा राम जोशीच्या लावणीची मुळं या गवळणीमध्ये सापडतात असंही काही अभ्यासक सांगतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे लावणी वाङ्मयाची मुळं संत साहित्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न काही अभ्यासक करतात। आणि त्याचबरोबर पहा, या लावणी वाङ्मयाची परंपरा आपण पाहतो, लावणी वाङ्मयाची मुळं संत साहित्यामध्ये सापडत असल्याचं अभ्यासक सांगतात। आता मराठीतली पहिली लावणी कोणती याबद्दल अभ्यासकामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत। आजपर्यंत मराठीतली पहिली लावणी म्हणून किंवा मराठीतला पहिला लावणीकार म्हणून होनाजी बाळाचे आजोबा सातप्पा यांचा उल्लेख केला जात होता। होनाजी बाळाचे आजोबा सातप्पा यांनी मराठीतली पहिली लावणी पूर्व पेशवाईमध्ये लिहिली असं आजपर्यंत अभ्यासक सांगत होते। पण अलीकडे झालेल्या संशोधनाला अनुसरून म्हणजे असं सांगितलं जाते की वीरशैव लिंगायत परंपरेतील शिवयोगी मन्मथ स्वामी हे मराठीतील पहिले लावणीकार आहेत। म्हणजे लावणी वाङ्मयाची परंपरा ही 17व्या शतकापर्यंत जाते, कारण मन्मथ स्वामीचा कालखंड हा 17वा शतक आहे। म्हणजे या ठिकाणी पहा, डॉक्टर गंगाधर मोरजे यांनी आपल्या PhD शोध प्रबंधामध्ये सांगतात, म्हणजे मूळ पेट निवासिनी आली कराडला ही जी कराडच्या देवीवरची लावणी आहे ही मराठीतली पहिली लावणी असून ही लावणी शिवयोगी मन्मथ स्वामींनी लिहिलेली आहे। म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो, मन्मथ स्वामींनी लिहिलेली जी लावणी आहे ही मराठीतली पहिली लावणी असल्याचं आज अभ्यासक सांगत आहेत। आणि त्याचबरोबर पहा, या ठिकाणी लावणी हा जो काव्यप्रकार आहे या काव्यप्रकाराला म्हणजे नृत्याची जोड आहे, आणि लावणीला नृत्याची जोड आहे तर पोवाड्याला नाट्याची जोड आहे। आता लावणी हा जो काव्यप्रकार आहे हा ज्याप्रमाणे पोवाडा वाचण्यापेक्षा ऐकायला आवडतो, ऐकण्यापेक्षा पाहायला आवडतो, तेच लावणीबाबतही आहे। कारण लावणी वाचण्यापेक्षा लावणी ऐकायला मजा येते आणि ऐकण्यापेक्षा लावणी पाहण्यात एक वेगळी मजा असते। म्हणून महाराष्ट्राचं लोककाव्य म्हणून या लावणीकडे पाहिल्या जाते। तर आता पहा, या लावणीमध्ये कोणकोणते विषय आलेले आहेत। लावणीमध्ये स्त्रीच्या आंतरबाह्य सौंदर्याचं वर्णन आलेलं आहे, तिच्या मोहक हालचालीचं वर्णन आलेलं आहे, स्त्रीचा साज शृंगार, स्त्रीचं प्रणय भाव, तिच्या मनामध्ये प्रियकर पतीविषयी असणारी ओढ, मिलनातील बेहोशी, विरह भाव, मदनपीडा, पुनर्मिलन, व्यभिचारी प्रेम किंवा
आपल्या पतीच्या म्हणजे पतीसाठी तळमळणारी स्त्री, निपुत्रिक स्त्रीचं दुःख, गर्भवतीचे डोहळे असे अनेक विषय मराठी लावणीतून आलेले आहेत। म्हणजे या ठिकाणी पहा, म्हणजे लावणीमधून विषय नेमके कोणते आलेले आहेत, तर म्हणजे स्त्रीचं अंतर्बाह्य सौंदर्य, ज्याप्रमाणे आपण राम जोशीची लावणी पाहतोत, पहा, सुंदरा मनामध्ये भरली, हवेली ती शिरली, जरा नाही ठरली त्यात ती विरली, रे गड्या कुणाची सांग, चालते गजाची चाल, लढ सुटले कुरळे बाल, अंगी ज्वाणीचा बहर, मारीते लहर मदन तलवार। या लावणीतून राम जोशी सुंदर स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन करतात किंवा तिच्या चालण्याचं वर्णन करतात। असं म्हणतात, पहा, चालते गजाची चाल, लढ सुटले कुरळे बाल। आणि त्याचप्रमाणे पहा, स्त्रीच्या मनाचंही वर्णन, म्हणजे जसं ती दिसायला सुंदर आहे, तिचं मन कसं सुंदर आहे, त्याच्यावरही काही शाहिरांनी आपली लावणी लिहिलेली आहे। आणि त्याचबरोबर मराठमोळ्या स्त्रीच्या मोहक हालचालीचं वर्णन होनाजी बाळा करतात, लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं, बोल नग मंजुळ महिन्याचं, यातून स्त्रीच्या मोहक हालचालीचं वर्णन ते करतात। आणि त्याचबरोबर म्हणजे सरळ चिरी कुंकवाची जशी कपाळी पिकली लाल मिरची, असं मराठमोळ्या स्त्रीच्या साज शृंगाचं वर्णनही या लावणीतून आलेलं आहे। किंवा या ठिकाणी पहा, गेला जसा तसा माझा प्राण विसावा, सत्वर उठा सक्यानो मजला पक्ष्यांचे पर लावा, यातून स्त्री मनातला वीरभाव या ठिकाणी प्रकटलेला आहे। किंवा या ठिकाणी पहा, स्त्रीचं व्यभिचारी प्रेम हेही लावणीतून प्रकटलेलं आहे। का लावणीमध्ये एक स्त्री आपल्या विवाहापूर्वीच्या प्रियकराला उद्देशून म्हणते, विवाहापूर्वीच्या प्रियकराला उद्देशून ती आपल्या लावणीमध्ये म्हणते, पहा, अडकाटी तुला जीव लगा, केली रे कोणी ए दिवसा नवऱ्या वाणी। म्हणजे अशा प्रकारे म्हणजे स्त्रीचा शृंगार, स्त्रीचं सौंदर्य, प्रेम प्रकरण, प्रणय भाव, विरह भाव, मिलनातील बेहोशी आणि मदनपीडा, पुनर्मिलन, व्यभिचार, निपुत्रिकाचं दुःख, म्हणजे अशा प्रकारचे अनेक विषय या मराठी लावणीतून आल्याचे आपल्याला पाहायला मिळतात। मित्रांनो, लावणी हा जो काव्यप्रकार आहे, तो काव्यप्रकार प्रामुख्यानं शृंगार रसप्रधान असा काव्यप्रकार आहे। पोवाड्यामध्ये वीर रसाचा आविष्कार होतो, करुण रसाचा आविष्कार होतो, तर लावणीमध्ये प्रामुख्यानं शृंगार रसाचा आविष्कार होतो। शृंगार हा लावणीचा रसराज आहे। आणि लावणीतील विलास वर्णनामध्ये कधीकधी शृंगाराचा अतिरेक झालेला आहे, उत्ताणता आलेली आहे, काही वेळा अश्लीलतेचा अतिरेकही या लावणीमध्ये पाहायला मिळतो। आणि याशिवाय पहा, या लावणी वाङ्मयाचा जेव्हा आपण विचार करतो, तर या सजन सजनी यांची मनाला धुंद करणारी चित्र या लावणीतून साकारलेली आहेत। आणि हे साकारत असताना कधीकधी म्हणजे थोडं अश्लीलतेकडे लावण्या झुकल्याचं पाहायला मिळतात, पण एकूण मराठी माणसाच्या लोकजीवनाचं दर्शन या लावणीतून प्रामुख्यानं या ठिकाणी घडते। आणि शृंगारिक लावणीप्रमाणेच पौराणिक आध्यात्मिक लावण्या किंवा उपदेशपर लावण्याही शाहिरांनी लिहिलेल्या आहेत। कारण सगळ्या शाहिरांना संत साहित्याचा म्हणजे सगळ्या शाहिरांचा संत साहित्याचा अभ्यास होता, संतांचे संस्कार त्यांच्यावर होते, म्हणून शाहिरांनी संतांप्रमाणेच आपल्या लावणीतून उपदेश करण्याचा प्रयत्नही केलेला आहे। राम जोशीची लावणी आहे, पहा, हटातटाने पटा रंगुनी जटा धरीशी का शिरी, मठाची उठाटेव का करी, असं ते या ठिकाणी सांगतात। म्हणजे अशा प्रकारे पहा, म्हणजे शृंगारिक लावण्याप्रमाणेच या ठिकाणी पौराणिक लावण्या, आध्यात्मिक लावण्याही आज उपलब्ध आहेत। त्यातून म्हणजे शाहिरांनी आपल्या आध्यात्मिक लावण्यातून संताप्रमाणे समाजाला उपदेश केलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा शाहिरी वाङ्मयाचा प्रवाह आहे। आणि शाहिरी वाङ्मयाचे दोन अंग, म्हणजे एक म्हणजे पोवाडा आणि दुसरं म्हणजे लावणी, असे दोन काव्यप्रकार आहेत। आणि या ठिकाणी मराठा सत्तेच्या वैभवाच्या समृद्धीच्या काळामध्ये लावणी हा वाङ्मय प्रकार बहरला। यमकांडू प्रासांनी साधलेला खटकेबाजपणा लावणीमध्ये पाहायला मिळतो। आणि त्याचबरोबर पहा, लावणी ह्या वेगवेगळ्या विषयावर आहेत, म्हणजे शृंगारिक लावण्या आहेत, पौराणिक लावण्या आहेत, भेदिक लावण्या आहेत, आणि त्याचबरोबर समाजातल्या विविध विषयावरही मोठ्या प्रमाणामध्ये लावण्या लिहिलेल्या आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो,
एकूण शाहिरी वाङ्मयाची प्रेरणा आणि शाहिरी वाङ्मयाचं एक व्यापक स्वरूप आपल्याला अशा पद्धतीनं पाहता येते. तर मित्रांनो, आपण इथे थांबू. धन्यवाद.